महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल 2019 पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचा कायदा लागू करण्यात आला असून या कायद्याला नंबर प्लेट बनवणाऱ्या व्यावसायिकांनी विरोध केला आहे. केंद्र शासनाने लादलेल्या नवीन कायद्यानुसार महाराष्ट्रातील अनेक रेडियम नंबर प्लेट बनवणाऱ्या तरुण व्यावसायिकांवर उपासमारीची व बेरोजगाराची वेळ आली आहे. लाखो रुपयांच्या मशीन आता या व्यावसायिकांच्या धुळखात पडून आहेत. नुकताच रेडियम आर्ट्स असोसिएशनच्या वतीने पुण्यात भव्य मोर्चा देखील काढण्यात आला होता. या मोर्चाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली नसल्याचे दिसून आले आहे. या नंबर प्लेट बनवण्याचे काम परराज्यातील मोठ्या कंपन्यांना दिल्याने महाराष्ट्र राज्यातील छोट्या व्यावसायिकांवर बेरोजगाराची वेळ आली आहे. किमान महाराष्ट्र शासनाने तरी हस्तक्षेप करून आम्हा छोट्या व्यावसायिकांना नंबर प्लेट बनवण्याचे काम मिळवून द्यावे अशी विनंती असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लवकरच पत्राद्वारे करणार असल्याचे युवा संवादशी बोलताना असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नमस्कार, मी प्रदीप शिवाजीराव पाटील, रेडियम आर्ट्स असोसिएशन अध्यक्ष. आज महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र शासनाच्या नियमानुसार 1 एप्रिल 2019 रोजी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा कायदा केंद्र शासनाने महाराष्ट्रात लागू केला आहे. तरी या कायद्याची अंमलबजावणी केल्यापासून आम्हा रेडियम नंबर प्लेट बनवणाऱ्या सर्व छोट्या व्यावसायिकांवर आज व्यवसाय आमचा बंद झालेला असून आमच्यावर बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर ओढवलेली आहे. सर्वप्रथम केंद्र शासन असू द्या, महाराष्ट्र शासन असू द्या, प्रामुख्याने आमची एकच मागणी आहे की हाय सिक्युरिटी हा कायदा बंद करण्यात यावा. सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी की आम्हीसुद्धा 3 नंबर प्लेट आमच्या शॉपमध्ये बनवू शकतो. आम्ही छोटे रेडियम नंबर प्लेटवाले व्यावसायिक जे केंद्र शासनाने कायद्यानुसार जी नंबर प्लेट बनवून दिलेले आहे सेम तशीच्या तशी आपण नंबर प्लेट बनवून देऊ शकतो. नमस्कार, मी पांडुरंग पवार, पवार आर्ट या नावाने गेले 20 वर्ष झालं मी हा व्यवसाय करतो आहे. माझ्याकडे रेडियम नंबर प्लेट खूप दिवसापासून चालू आहेत. ही माझी लेझर कटिंग ॲक्रिलिक कटिंगचं काम करतं, ह्याच्यावर जेणेकरून नंबर प्लेटवर अक्षरं बसवली आणि प्लेट तयार करता येते. ही मशीन आहे रेडियम कटिंगची मशीन, ह्याच्यावर रेडियमचे सगळ्या प्रकारचे आकडे तयार होतात आणि ते आम्ही नंबर प्लेटवर बसून ग्राहकांना देतो. परंतु आता असा विषय झालेला आहे की 1 एप्रिल 2019 पासून शासनाने नियम बदललेला आहे. शासन आता सध्या RTO मार्फत नंबर प्लेट देत आहे शोरूमकडून. त्या नंबर प्लेटात दिल्यापासून आम्हा सगळ्या रेडियम व्यावसायिकांना पूर्ण व्यवसाय बंद झालेला आहे. आम्ही हे लाखो रुपयाचे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे जेणेकरून हा व्यवसाय आपला पुढं नेता येईल आणि आपल्या संसाराचा परपंचाचा गाडा पुढं चालवता येईल. परंतु आता हे 1.5-2 वर्ष झालं अशी अवस्था झाली की पूर्ण नंबर प्लेट बंद झाल्यापासून अर्थव्यवस्था आमची थोडी विस्कळीत झालेली आहे. मशीनची किंमत काय आहे? साधारण ह्या मशीनची किंमत आहे 380,000. ह्या मशीनची किंमत आहे 90,000 रुपये. तसेच ही जी मशीन आहे ही एम्बॉस मशीन आहे, जे गव्हर्नमेंट नंबर प्लेटा देतात तसेच प्लेट आम्ही बनवतो आणि चांगल्या उत्तम क्वालिटीच्या प्लेट बनवतो. ह्या मशीनची किंमत 3 लाखाच्या पुढे आहे, अबाव 3 लाख. परत ह्या डाई वगैरे सगळं जर पकडून म्हटलं तर साधारण 3.5 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ह्या सर्व प्लेटा आम्ही गव्हर्नमेंटच्या नियमानुसार देत आहे आणि देतही होतो. परंतु आत्ता सध्या आमची परिस्थिती खूप हालाकीची झाली. काही लोकांनी दुकानं बंद केलेली आहेत, काही लोकं कर्जबाजार झाले आहेत, काही लोक जर लॉकडाऊनमुळे तर जे धंदे सोडून गेलेले आहेत. आमची एवढी मागणी आहे शासनाला की कमीत कमी हा जो व्यवसाय आहे जे काय नॉर्म प्रायव्हेट कंपनीला दिले, 4-5 प्रायव्हेट कंपनीला दिलेलं आहे, ते काम आम्हा सगळे लाखो रेडिओवाल्याला जर दिलं तर कुठंतरी आमची गाडा व्यवस्थित, संसाराचा गाडा व्यवस्थित चालेल अशी आमची एवढीच इच्छा आहे. अशाच काही गतिमान युवाच्या गतिमान बातम्यांसाठी पाहत रहा युवा संवाद न्यूज. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.